पाहता विस्टा न्यूज मराठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानं राज्यातील वातावरण तापलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळते आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांकडून भाजपावर कठोर शब्दात टीका करण्यात येत आहे यातच आता मनसे आमदार राजू पाटील यांनीही राज्यपालांना टोला लगावला आहे याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले एकतर आपण काय इतिहास बदलू शकत नाही काही गोष्टी माहिती नसतात त्यावर उत्तरे दिली जातात त्यावेळेचे लिहिलेले पत्र त्याचे संदर्भ काय आहेत अशा गोष्टींचा विचार न करता सरसकट मत व्यक्त केली जात आहेत हे निवडणुका जवळ आल्यावरच जास्त होत असता असं राजू पाटील म्हणाले तुम्ही बघत असाल तर निवडणुकीच्या अनुषंगाने चाललेल्या गोष्टी आहेत राजकारण केलं जात आहे कोश्यारी यांच्या वक्तव्यावर आम्ही बोलण्यापेक्षा भाजपने बोलायला पाहिजे खरं तर कोश्यारी इथे आले पण होशियारी तिकडेच ठेवून गेलेत त्यांना त्यांच्या होशियारीची गळाभेट करायला परत त्यांच्या गावाला पाठवून द्यायला पाहिजे असं मनसे आमदार राजू पाटील म्हणाले बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल